चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी स्टँडर्ड 10 मधील मॅथेमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड कसे सॉल्व करायचे हे आपण आज पाहणार. मी मागचे काही लेक्चर केले होते ज्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर हा पूर्ण सॉल्व केलेला आहे, पूर्ण सोडून दिलेला आहे, त्यामध्ये कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पण एक्सप्लेन केलेली आहे. पण मला भरपूर जणांच्या अशा कमेंट आल्या, भरपूर जणांचे मेसेज आले की सर आम्हाला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड समजत नाही आहे, तुम्ही परत एकदा एक्सप्लेन करा. तर आता तिथं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे की कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड कशी सॉल्व करायची आहे. एकदम सोपी मेथड आहे, जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केला तर तुम्हाला ते आन्सर लगेच निघून जाईल. परत हे लक्षात घ्या, आता स्टेप काय आहे यामध्ये कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये स्टेप काय आहे हे लक्षात घेऊ आपण. फर्स्ट स्टेप फॉर सॉल्विंग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, त्यासाठी ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो. जर आपल्याला असा स्टँडर्ड फॉर्म दिलेला असेल, इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेला असेल, तर फर्स्ट म्हणजे फर्स्ट स्टेप काय आहे, तर तुम्ही एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करायचा. मग एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 कसा करता येईल आपल्याला, तर इथं जो नंबर मल्टिप्लाय आहे त्या नंबरने आपण डिवाइड करून घेणार आहोत. म्हणजे स्टेप फर्स्ट काय आहे, फर्स्ट मेक कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1 टू डिवाइड इक्वेशन बाय ए. इक्वेशनला ए ने डिवाइड केलं तर आपल्याला काय होऊन जाईल, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 होऊन जाईल. या पद्धतीने एक्स स्क्वेअर म्हणजे ए ला ए कॅन्सल होऊन जाईल, एक्स स्क्वेअर प्लस इथं काय येणार बी अपॉन ए एक्स प्लस सी अपॉन ए इक्वल टू झिरो अपॉन ए. झिरो अपॉन ए नंबर झिरो देणार, फक्त तो नॉन झिरो नंबर असला पाहिजे आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट नॉन झिरो असतो हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डेफिनेशनमध्ये पाहिलेलं आहे. फर्स्ट स्टेप तर तुम्हाला लक्षात आली, फर्स्ट स्टेप काय करत आहोत आपण, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करत आहोत. त्यासाठी कधी कधी तर ऑलरेडी असतो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असतो, त्यामुळे फर्स्ट स्टेप कधी कधी ऑलरेडी दिलेली असते आपल्याला. आता सेकंड स्टेप काय आहे, तर सेकंड स्टेप मध्ये आपल्याला जी कॉन्स्टंट टर्म दिसत आहे तुम्हाला या इक्वेशन मध्ये डिवाइड करून जी कॉन्स्टंट टर्म आली ती कॉन्स्टंट टर्म याची साईड बदलायची आहे. म्हणजे जर ती लेफ्ट हँड साईडला असेल तर त्याला राईट हँड साईडला पाठवून द्यायचं आहे आणि या दोन टर्म या लेफ्ट हँड साईडला ठेवायचं. व्हेरिएबलच्या टर्म एका साईडला आणि कॉन्स्टंटची टर्म सेकंड साईडला पाठवून द्यायची आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू चेंज करतो. मी याची साईड चेंज करतो, म्हणजे प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस. चेंज द साईड ऑफ कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय येणार इथं, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स इक्वल टू मायनस सी अपॉन ए, याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणून घेत. आता हे लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला या दोन टर्म माहिती आहेत, आपल्याला थर्ड टर्म शोधायची आहे. हे लक्षात घ्या, आपल्याला बायनोमियलचा स्क्वेअर आणायचा आहे. लेफ्ट हँड साईड ही आपल्याला बायनोमियलचा स्क्वेअर आणायचा आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडसाठी हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, जी लेफ्ट हँड साईड आहे आपली ती आपल्याला बायनोमियलचा स्क्वेअर. बायनोमियलचे स्क्वेअर काय असतात, तर एक्स मायनस ए किंवा एक्स प्लस ए या फॉर्ममध्ये आणायचं, त्याच्या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये मला लेफ्ट हँड साईड आणायची आहे. यासाठी मग याचं एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे त्यामध्ये तीन टर्म असतात, त्या तीन पैकी इथं दोन टर्म आहेत असं मी म्हणलेलं, दोन टर्म आहेत ऑलरेडी. मग दोन टर्म आहे तर थर्ड टर्म आपल्याला शोधायची, हे लक्षात घ्या. या फॉर्म मध्ये मला आणायचं आहे, एक्स स्क्वेअर प्लस टू इंटू एक्स इंटू ए प्लस ए स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. मला हा एक्स प्लस ए किंवा एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर तिथं मिळाला पाहिजे, त्यासाठी मी ते ट्राय करत आहे. म्हणून इथं काय केलेलं आहे लक्षात घ्या, तर मी कम्पेअर एलएचएस एलएचएस ही लेफ्ट हँड साईड कम्पेअर करत आहे. या दोन टर्म ज्या आहेत त्या अशा लिहिल्या, विथ कोणाशी कम्पेअर करायचं आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस टू इंटू एक्स इंटू ए, और जर इथं मायनस साईन असेल तर आपण याच्याशी कम्पेअर करणार आहोत, एक्स स्क्वेअर मायनस टू इंटू एक्स इंटू कॅपिटल. या दोन्हींपैकी एकाशी कम्पेअर करून आपण एची कॅपिटल एची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. एक एक्झाम्पल मी सॉल्व करून दाखवणार आहे तुम्हाला, कसं स्टेप बाय स्टेप सॉल्व करून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की काय करणार आहोत आपण. जेव्हा आपली एची व्हॅल्यू येईल, जेव्हा आपण एची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत, तेव्हा आपण त्याचा स्क्वेअर जो आहे ऍडिंग ए स्क्वेअर ऑन बोथ साईड इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये त्याचा स्क्वेअर मी काय करणार आहे, ऍड करून देणार आहे, जेणेकरून आपली जी लेफ्ट हँड साईड आहे, लेफ्ट हँड साईड ही या फॉर्ममध्ये दिसेल. कोणत्या फॉर्ममध्ये, एकतर वरच्या जर मध्ये प्लस साईन असेल तर या फॉर्ममध्ये असेल, एक्स स्क्वेअर प्लस टू इंटू एक्स इंटू ए प्लस ए स्क्वेअर.
और जर इथं मध्ये माइनस साइन असेल तर या फॉर्म मध्ये असेल x स्क्वायर माइनस 2 इनटू x इनटू a प्लस a स्क्वायर पण हा कोणाचे एक्सपान्शन आहे तर या बायनोमियलचे एक्सपान्शन आहे ते x प्लस a ब्रैकेट स्क्वायर किंवा x माइनस a ब्रैकेट स्क्वायर मग तो फॉर्म मी या फॉर्म मध्ये लिहिणार आहे म्हणजे काय स्टेप 5 काय आपला नाउ LHS बिकम LHS काय होऊन जाईल तुमची या दोन्हींपैकी x plus a bracket square किंवा x minus a bracket square आणि त्यानंतर right hand side ही एक constant term येऊन जाईल आपल्याला ती constant term आल्यानंतर आपण काय करणार आहोत step 6 taking square root on both side दोन्ही साइडचं square root घेणार आहोत आणि square root घेतल्यानंतर जी right hand side आहे त्याला plus or minus जितकं constant term आहे आपली right hand side ला त्याला plus or minus sign असे दोन sign देणार आहोत कारण की quadratic equation ला दोन solution असतात हे आपल्याला त्यामुळे तिथे प्लस और माइनस साइन देणार आहोत आणि नंतर मग सेपरेट टर्म सेपरेट करून आपण आपला आंसर फाइंड आउट करणार आहोत आता जर तुम्हाला स्टेप कळाला नसती तर एग्जांपल द्वारे तुम्हाला लगेच स्टेप लक्षात येऊन जाईल त्यासाठी मी एक एग्जांपल घेत आहे बघा एग्जांपल काय आहे एकदम सिंपल एग्जांपल आहे त्यासाठी स्टेप लक्षात घ्या आधी स्टेप तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे कारण की जर पहिल्यांदा स्टेप लक्षात आला तर तुम्ही सहज रित्या कोणताही प्रॉब्लेम कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड ने सॉल्व करू शकता आता इथे बघा फर्स्ट एग्जांपल तर मी काय देते घेतलेले 5x2 22x 15 0 यामध्ये सगळ्या गोष्टी आहे आपल्याला सगळ्या स्टेपचा वापर करावा लागणार कधीकधी x2 चा कोएफिशिएंट 1 असतो पण आता इथे आपल्याला 1 नाही x2 चा कोएफिशिएंट 1 नाहीये पण आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड साठी x2 चा कोएफिशिएंट काय पाहिजे 1 पाहिजे मग त्यासाठी मी काय करणार आहे तर त्याला त्या इक्वेशनला a ने म्हणजे काय x2 चा कोएफिशिएंट ने डिवाइड करणार आहे इथे x2 चा कोएफिशिएंट काय दिसला आहे 5 तर x2 चा कोएफिशिएंट 5 असल्यामुळे म्हणून मी डिवाइड इक्वेशन बाय 5 ऑन बोथ साइड डिवाइड बाय 5 ऑन बोथ साइड बरे 5 डिवाइड केले या इक्वेशनला तर काय दिसेल बरं 5 ला 5 कॅन्सल राहणार काय x2 पुढे माइनस 22/5x माइनस 15/5 इथे येते 3 पण आधी आम्ही हे घेऊन घेतो 15/5 = 0 बघा काय दिसेल इक्वेशन x2 माइनस 22/5x भागात असेल तर देऊन घ्यायचा आहे लगेच म्हणजे सिंपल जातं आपल्याला पुढे माइनस इथे काय येणार 3 = 0 5 × 15 आता काय म्हणतोय सेकंड स्टेप काय आहे आपली सेकंड स्टेप म्हणते चेंज द साइड ऑफ कॉन्स्टंट टर्म कॉन्स्टंट टर्म जी आहे त्याची साइड चेंज करायची आहे मग कॉन्स्टंट टर्म ची मी साइड चेंज करतो इथे माइनस आहे त्या साइडला गेल्यावर प्लस काय दिसेल इक्वेशन x2 माइनस 22/5x इक्वल टू 3 याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणतो आता इक्वेशन फर्स्ट आला आता हे जे इक्वेशन आहे ते मला कंपेयर करायचं आहे कोणाशी कंपेयर करायचं कंपेयर LHS विथ फक्त लेफ्ट हँड साइड त्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड मला कंपेयर करायची कोणाशी कंपेयर करायची आहे एक तर x2 + 2 * x * A और x2 - 2 * x * A तर आता इथे फक्त साइन बघायचा आहे या मिडल टर्मचं साइन काय आहे मायनस साइन आहे त्यामुळे या टर्मचं साइन मायनस असल्यामुळे मी हे इक्वेशन याच्याशी कंपेयर करणार आहे कोणाशी x2 - 2 * x * a शी कंपेयर करणार आहे कारण त्या दोन्ही पण टर्म x2 ची पण टर्म आहे त्यामध्ये आणि x ची पण टर्म आहे त्यामुळे कंपेयरिंग LHS लेफ्ट हँड साइड जी आहे विथ कोणाशी कंपेयर करत आहे तर x2 - 2 * x * a या बरोबर कंपेयर करत आहे कारण की इथं मायनस साइन असल्यामुळे इथं प्लस साइन असतं तर इथं प्लस साइन घेतलं असतं मी हे लक्षात घ्या मग आता इथं हे दोन्ही पण कंपेयर करत आहोत आपण म्हणजे काय x2 - 22/5x हे कोणाशी कंपेयर करत आहोत x2 - 2 * x * a आता लक्षात घ्या x2 च्या दोन्हींमध्ये टर्म दिसत आहेत मला x2 ची जर साइड चेंज केली तो प्लस आहे त्या साइडला गेल्यावर काय होईल मायनस होऊन जाईल त्यामुळे हे दोन्ही पण एकमेकांना काय होऊन जातील कॅन्सल x2 च्या टर्म एकमेकांना कॅन्सल का झालेले आहे तर इथं प्लस होता त्या साइडला गेल्यावर मायनस त्यामुळे x2 - x2 काय होऊन जाईल कॅन्सल राहिली काय टर्म मायनस 22/5x = -2 * x * a
आता बघा मला h व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. h व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मी काय करणार आहे, या 2x ला म्हणजे -2 x हे जे मल्टीप्लाय आहे k ला त्याची साइड बदलणार आहे. हे जे मल्टीप्लाय आहे त्या साइडला गेल्यावर काय जाईल, डिवाइड ला. डिवाइड ला म्हणजे कोणाला मल्टीप्लाय जाईल, तर 5 ला मल्टीप्लाय जाईल, कारण की 5 पण कुठे दिसतोय आपल्याला, डिवाइड. त्यामुळे आपल्याला इक्वेशन जे आहे ते कसं दिसेल बघा. हे आता मी इथं थोडं रफ करतो. पहिला स्टेप तर झालेला आहे आपला, पहिला 3 स्टेप झालेला आहे. सांगा तर काय दिसेल इथं आता, -22/5 -22x वरती आहे आणि माइनस डिवाइडेड बाय 5 इनटू हा -2x मल्टीप्लाई आहे, त्या साइडला गेल्यावर काय डिवाइड -2 इनटू x हा डिवाइड झाला. बघा आता इथं काय होऊन जाईल, हा x ला x काय होऊन जाईल, कॅन्सल, इक्वल टू इथं a आहे. बघा x ला x कॅन्सल, दोन ने भाग जात आहे 22 ला, त्यामुळे देऊन घेतो 2 वजा 2 2 11 ला 22 बरोबर. तर आता राहिलं काय, तर a ची व्हॅल्यू आली आपल्याला, a ची व्हॅल्यू हे माइनस, याला साइन आहे माइनस, हे लक्षात घ्या, माइनस हे माइनस, माइनस माइनस काय होऊन जाईल प्लस, आणि काय राहणार 11/5. जी a ची व्हॅल्यू आलेली आहे 11/5, बघा थर्ड स्टेप कंप्लीट झाली. फाइंड a म्हणलो होतो की a ची व्हॅल्यू आपण या पद्धतीने दोघांना कंपेयर केलं, त्यामध्ये x2 ला x2 कॅन्सल केला आणि a ला जी टर्म मल्टीप्लाय होती, कॅपिटल a ला जी टर्म मल्टीप्लाय होती, त्या साइडला डिवाइड ला पाठवली, आणि डिवाइड ला पाठवल्यानंतर काय टर्म कॅन्सल होत आहे का ते बघितलं. हे लक्षात घ्या, इथं काय आलं होतं आपल्याला, तर -22 x डिवाइडेड बाय खाली काय होतं, 5 -2 x, आणि या टर्म कशा कॅन्सल झाल्या, x x ला x कॅन्सल झाला, आणि इथं 2 1 2 आणि 2 11 22, इथं माइनस माइनस काय झालं प्लस, राहिलं काय a इक्वल टू 11/5 ही टर्म राहील. आता आपल्याला काय करायचंय, फोर्थ स्टेप बघा, ऍडिंग a स्क्वेअर ऑन बोथ साइड इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट जे आहे आपल्याला, त्यामध्ये दोन्ही साइडला ते ऍड करायचं आहे, याच्या स्क्वेअरने ऍड करायचं, जेणेकरून आपलं इक्वेशन जे आहे ते स्टेबल राहील. आपलं इक्वेशन स्टेबल राहण्यासाठी या याच्या स्क्वेअरने मी दोन्ही साइडला ऍड करून घेत आहे. ऍडिंग a स्क्वेअर म्हणजे काय, कोणाचा स्क्वेअर, 11/5 ब्रॅकेट स्क्वेअर ऑन बोथ साइड इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये जर ऍड केलं तर इक्वेशन फर्स्ट काय दिसेल बघा, x² -22/5x + 11/5 ब्रैकेट स्क्वेअर इक्वल टू 3 + 11/5 ब्रैकेट स्क्वेअर. चला तर नेक्स्ट काय करायचं आहे, आता हा कोणत्या फॉर्म मध्ये आला, या दोन्ही पैकी एका फॉर्म मध्ये आलेला आहे बघा. लेफ्ट हँड साइड मध्ये जेव्हा मी a स्क्वेअर ऍड करत आहे, दोन्ही साइड मध्ये a स्क्वेअर जेव्हा ऍड करत आहोत, तेव्हा लेफ्ट हँड साइड कोणत्या फॉर्म मध्ये येत आहे, या दोन फॉर्म मध्ये. मग या दोन पैकी कोणता फॉर्म आहे, दुसरा, x² -2 x a + a² या फॉर्म मध्ये तो आलेला आहे. पण हा म्हणजे नेमका कोणाचा स्क्वेअर आहे, तर x - a² म्हणजे लेफ्ट हँड साइडला मी काय लिहू शकतो, x - a² स्टेप 5 काय म्हणताय आपल्याला, की तुमची लेफ्ट हँड साइड तुम्ही या दोन्ही पैकी एका फॉर्म मध्ये, कारण की आपल्याला आता थर्ड टर्म मिळाली आहे, आणि थर्ड टर्म मिळाल्यामुळे हा जो आहे कोणाचा स्क्वेअर आला, तर x मायनस ही टर्म x मायनस a, a म्हणजे बघा काय आहे, 11/5 ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही म्हणता सर कस काय आले, काय तुम्ही कस काय लिहिले, x मायनस 11/5 ब्रॅकेट स्क्वेअर, ही एवढी प्रोसेस त्यामुळे केलेली आहे जेणेकरून आपल्याला बायनॉमियलचा स्क्वेअर मिळा. बघू आपण याचं जर एक्सपान्शन केलं तर याचं एक्सपान्शन हेच येतं, हे लक्षात घ्या. कसं, तर आपल्याला a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला माहिती आहे. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे, a² - 2 ab + b² हा फॉर्म्युला आहे. तो जर यामध्ये अप्लाय केला तर पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे x² - 2 फर्स्ट टर्म काय आहे x
इनटू सेकंड टर्म काय आहे 11 अपॉन 5 बरोबर ए आणि बी ए ची वैल्यू x आहे बी ची वैल्यू 11 अपॉन 5 प्लस 11 अपॉन 5 चा स्क्वेअर पण मला सांगा 2 इनटू 11 अपॉन 5 म्हणजे काय येणार 22 अपॉन 5 इनटू x आणि काय मिडल टर्म x स्क्वेअर आहे तसं आणि प्लस 11 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं की याचा एक्सपान्शन हे आहे म्हणजे याचा आंसर काय असेल x 11 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर हे लक्षात घ्या त्यासाठी आपण एवढी मोठी प्रोसेस केलेली आहे थर्ड टर्म शोधण्यासाठी आपण ही प्रोसेस केलेली आहे हे आहे आपली कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आपल्याला जी लेफ्ट हँड साइड आहे ती बायनोमियलच्या स्क्वेअर मध्ये आणायची होती जी की मी आणलेली आहे आता x 11 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इथं काय आहे 3 आहे तसाच प्लस याचा स्क्वेअर करून याचा स्क्वेअर जर केला तर काय येणार 121 अपॉन 25 नेक्स्ट पुढे काय आता फर्स्ट टर्म ते काय म्हणत आहे स्टेप 5 अजून संपलेली नाहीये स्टेप 5 मध्ये ही टर्म तर आली आपल्याला x - a ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे लेफ्ट हँड साइड तर भेटली राइट हँड साइड कॉन्स्टंट टर्म अजून कॉन्स्टंट टर्म सॉल्व झालेली नाही यामध्ये दोन टर्म दिसत आहे त्या आपण ऍड करू आणि त्यानुसार कॉन्स्टंट टर्म घेऊन घेऊ मग त्यानंतर आपली स्टेप 6 आपण वापरणार आहोत म्हणजे इथं काय आहे x - 11 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर हे आहे तसंच इक्वल टू पुढे सांग 3 प्लस 121 अपॉन 25 क्रॉस मल्टिप्लिकेशन करना 25 इनटू 3 किती 75 म्हणजे 75 प्लस 121 डिवाइडेड बाय 25 तर नेक्स्ट काय येईल मग आता सांगा x - 11 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 75 प्लस 121 म्हणजे 196 अपॉन 25 ही आली आपली कॉन्स्टंट आता आपल्याला ही टर्म आल्यानंतर स्टेप 5 कंप्लीट झाली स्टेप 5 कंप्लीट झाल्यानंतर आता स्टेप 6 कडे येऊ स्टेप 6 काय सांगते आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड स्क्वेअर रूट घ्यायचा आहे दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे आणि जे राइट हँड साइडला नंबर दिसत आहे जी नंबरची टर्म आहे त्याला आपल्याला काय साइन द्यायचा आहे प्लस और माइनस प्लस माइनस साइन द्यायचा आहे त्यामुळे मी इथे लिहून घेतो आता स्टेप 6 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड taking square root on both side काय दिसेल मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर x - 11 अपॉन 5 स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होऊन जाईल कॅन्सल इक्वल टू पुढे इथं प्लस और माइनस फर्स्ट टर्म बघायचे आहे हे कोणाचे स्क्वेअर आहेत का जर स्क्वेअर असतील तर त्या टर्म यांचं स्क्वेअर रूट लिहायचं आहे पण जर स्क्वेअर नसेल तर त्यांना या टर्मला आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये लिहावं लागेल पण मला सांगा 196 हा कोणाचा स्क्वेअर आहे 14 चा डिवाइडेड बाय 25 हा 5 चा स्क्वेअर आहे ही जी टर्म आलेली आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत स्टेप 7 सेपरेट द टर्म्स प्लस आणि माइनस या ज्या दोन टर्म आलेल्या आहेत त्या सेपरेट करायच्या आहेत आणि त्या सेपरेट करून आपल्याला आपला आंसर फाइंड आउट करायचा आहे म्हणजे काय आता बघा तर x - 11 अपॉन 5 इक्वल टू पहिले तुम्ही प्लस ची व्हॅल्यू घेतो 14 अपॉन 5 आणि सेकंड टर्म और x इक्वल x - 11 अपॉन 5 इक्वल टू नेगेटिव 14 अपॉन 5 आता हा माइनस 11 अपॉन 5 या साइड आल्यावर प्लस सेम या साइड आल्यावर प्लस म्हणजे x इक्वल टू काय दिसेल 14 अपॉन 5 प्लस 11 अपॉन 5 साइड चेंज केली फक्त 11 अपॉन 5 ची कारण की मला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती त्यासाठी माइनस 11 अपॉन 5 त्या साइडला गेल्यावर प्लस और सेम इथं x इक्वल टू काय माइनस 14 अपॉन 5 प्लस 11 अपॉन 5 दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे दोघांना सेम साइन असल्यामुळे दोघांची ऍडिशन 14 प्लस 11 काय येणार 25 इथं लिहितो आता आता सेपरेट टर्म्स आले आता आंसर फाइंड आउट करायचा आपल्याला आता स्टेप तर सगळ्या संपल्या x इक्वल टू काय 25 अपॉन 5 डिनोमिनेटर आहे तसाच वरच्या दोघांची ऍडिशन कारण की दोघांना सेम साइन होतं 14 प्लस 11 25 अपॉन 5 और x इक्वल टू पुढे सांगा या दोघांना पण वेगवेगळे साइन आहेत 14 ला मायनस साइन आहे 11 ला प्लस साइन आहे दोघांचा डिनोमिनेटर सेमच असल्यामुळे दोघांचे आता काय होणार सबट्रॅक्शन
त्यामुळे 14 मधून 11 गेले राहिले 3 मोठ्या नंबरचं साइन माइनस त्यामुळे इथं काय येणार -5 सॉरी -3/5 कारण की 14 मधून 11 गेले 3 राहिले मोठ्या नंबरचं साइन -3/5 इथं काय येणार आंसर x = 5 or x = -3/5 या पद्धतीने आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने हे एग्जांपल सॉल्व केले तुम्ही अजून काही एग्जांपल सॉल्व करू शकता प्रॅक्टिस सेट मध्ये भरपूर असे एग्जांपल्स आहेत तुम्ही ते सॉल्व करू शकता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने काय केले आहे बघा स्टेप बाय स्टेप केले फर्स्ट स्टेप तर काय होती डिवाइड बाय 5 ऑन बोथ साइड कारण की x स्क्वेअरचा कोएफिशिएंट मला 1 करायचा त्यानंतर सेकंड स्टेप काय होती कॉन्स्टंट टर्म जी आहे ती त्या साइडला पाठवायची ही आपली सेकंड टर्म सेकंड स्टेप होती x² - 22/5x = 3 इक्वेशन नंबर फर्स्ट त्यानंतर थर्ड स्टेप म्हणजे काय होती की LHS कंपेयर करायची होती कोणाशी x² - 2 × x * 1 किंवा x² + 2 × x * 1 जर इथं प्लस साइन असतं तर तिथं प्लस घेतलं असतं माइनस असल्यामुळे इथं माइनस घेतलेला आणि त्यावरून a ची व्हॅल्यू शोधायची होती जी की a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली a ची व्हॅल्यू काय आली 11/5 काय केलं आपण x² कॅन्सल केला a ची व्हॅल्यू काढण्यासाठी 2 × x मल्टिप्लाय होतं त्या साइडला गेल्यावर डिवाइड त्यावरून मी a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली जी की आली 11/5 ही जी आलेली आहे a ची व्हॅल्यू म्हणजे थर्ड टर्म मिळाली आपल्याला या दोन टर्म मध्ये थर्ड टर्म मिळाली बायनोमियलच्या स्क्वेअर मध्ये थर्ड टर्म मिळाल्यामुळे आपण तो बायनोमियलचा स्क्वेअर लिहिणार आहोत त्यानंतर फोर्थ स्टेप होती ही ऍडिंग a स्क्वेअर जेव्हा a ची व्हॅल्यू फाइंड आउट करत आहोत आपण तेव्हा ऍडिंग a स्क्वेअर ऑन बोथ साइड इन इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन फर्स्ट मध्ये ते ऍड करायचं होतं ते ऍड करून घेतो त्यानंतर आपला हाफ फॉर्म आला हाफ फॉर्म आल्यानंतर आपल्याला ही स्टेप काय होती तर कॉन्स्टंट टर्म आपली जी लेफ्ट हँड साइड आहे ते आपल्याला बायनोमियलचा स्क्वेअर मिळत आहे आणि लेफ्ट हँड राइट हँड साइड ही कॉन्स्टंट टर्म मिळत आहे ही आपली फिफ्थ टर्म होती फिफ्थ स्टेप होती हे लक्षात घ्या तुम्ही स्टेपचा स्क्रीनशॉट मारून घेतला असेल किंवा लिहून घेतले असतील स्टेप असं मला वाटतं आता इथं बघा हा कोणाचा स्क्वेअर आला होता हे कसं ओळखायचं तर पहिली टर्म एक्स ती आहे तशी घ्यायचं x² येतो x ला येतात मध्ये साइन बघायचं मिडल टर्मला साइन बघायचं ते मायनस असल्यामुळे इथं मायनस आणि a ची व्हॅल्यू डायरेक्ट घ्यायची म्हणून काय x - 11/5 ब्रॅकेट स्क्वेअर ही म्हणजे काय आहे x - a ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने ते लिहून घेतलं आणि त्यानंतर मला इथं कॉन्स्टंट टर्म आली राईट हँड साइडला कॉन्स्टंट टर्म आणि लेफ्ट हँड साइडला बायनोमियलचा स्क्वेअर मिळून गेला त्यानंतर सिक्स्थ स्टेप काय होती टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड आणि जी राईट हँड साइड आहे त्याला प्लस ऑर मायनस साइन ही आपली सिक्स्थ स्टेप होती आणि सेवन्थ स्टेप काय तर त्या टर्म मला सेपरेट आउट करायचा होता आणि सेपरेट आउट करून मला आंसर फाइंड आउट करायचा होता अशा या सात स्टेप मध्ये मी हे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड डिवाइड केलेले आहे आणि तुम्ही जर या स्टेपने गेलात तर तुम्हाला सहजरित्या हे एग्जांपल सॉल्व होऊ शकतात कोणतेही एग्जांपल तुम्हाला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आले तर तुम्ही ते सॉल्व करू शकता कधी कधी एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 असतो त्यामुळे फर्स्ट स्टेप करण्याची पण गरज नसते पण एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 नसेल तर तुम्ही ते डिवाइड करून घेऊन त्यानंतर आंसर फाइंड आउट करता तुम्हाला होप ही आता मेथड समजले असेल तुम्ही प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल सॉल्व करून बघा स्टेप बाय स्टेप केला तर तुम्हाला सहजरित्या ही कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड सॉल्व करता येईल थँक्यू